बारावीच्या परीक्षेला सुरुवात. जिल्ह्यात 117 केंद्रामधून 40,258 विद्यार्थी देत आहेत परीक्षा. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला आज 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 117 परीक्षा केंद्रांतर्गत 1,350 वर्ग खोल्यांमध्ये 40,258 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेकरिता जिल्ह्यात 39,630 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 628 विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी प्रशासनानेही विविध उपाययोजना आखल्या आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये इयत्ता 12वीची विभागीय परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 117 केंद्र असून 33,757 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत. सदर परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत महसूल विभागाचे बैठकपत्रक नेमण्यात आले असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये लिंकद्वारे नियंत्रण सर्व सेंटरवर ठेवण्यात आलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कॉपीमुक्त अभियान भयमुक्त वातावरणात होण्यासाठी चेकिंगसाठी महसूल विभागाचे कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात आलेली आहे. तालुक्यातील गटविकास अधिकारी तहसीलदार तसेच शिक्षण विभागाचे वेगवेगळे बैठे पथक आणि फिरते पथक सुद्धा करण्यात आलेले आहे. परीक्षा सुरळीत सुरू झालेली आहे. वातावरण अतिशय शांत आहे आणि कुठेही तक्रार अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. आजच्या परीक्षे